संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या नेवासा मतदारसंघातून माजी आमदार शंकरराव गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्षातून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची घोषणा सोनई येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली आहे. या मेळाव्याला अंदाजे 20 ते 25 हजार कार्यकर्ते उपस्थित होते. राजकारणाविरहित माझे भाजपा शिवसेनेच्या मोठ्या मोठ्या नेत्यांशी संबंध आहेत, पण आम्ही क्रांतिकारी शेतकरी पक्षातूनच येणारी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत, असं माजी आमदार शंकरराव गडाखांनी स्पष्ट केलं आहे. माझे संबंध आहेत, मी जाहीरपणे सांगतो, राजकारणाविरहित शिवसेनेच्या बरोबर माझे संबंध आहेत. भाजपचे काही आमदार आहेत, मोठे नेते आहेत, त्यांच्याशी माझे संबंध आहेत. परंतु मी निर्णय घेतलेला आहे, आमची कुटुंबामध्ये मीटिंग झाली, बैठक झाली, सर्व दृष्टीने चर्चा झाली, सर्व दिशेने चर्चा झाली आणि गडाख साहेबांनी मला नोकरी दिली की तू तुझा निर्णय घे. मी तो निर्णय आज जाहीर करतो की मी कुठल्याही पक्षातर्फे निवडणूक लढवणार नाही. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या मार्फत या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे. परंतु सावध व्हा, ही निवडणूक अजिबात सोपी नाही. नगर जिल्हा तुम्हाला माहिती आहे, विखे, थोरात, पिचड, राजळे, घुले, अनेक मातब्बर लोक आहेत.